हाँ क्लियर है बस। सो हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट प्रैक्टिकल फिजिक्स। ओके, सो इन द प्रैक्टिकल फिजिक्स अर्लियर वी आर डिस्कस अबाउट वर्नियर कैलिपर्स। सो टू इंस्ट्रूमेंट वी हैव टू स्टडी फॉर द कॉम्पिटेटिव एग्जाम्स, दैट इज फर्स्ट वन इज वर्नियर कैलिपर्स एंड सेकेंड वन इज माइक्रोमीटर स्क्रू गेज। पॉज कर रही, ओके। सो अर्लियर वी हैव डिस्कस अबाउट वर्नियर कैलिपर्स। ओके, सो फर्स्ट हियर वी हैव डिस्कस अबाउट वर्नियर कैलिपर्स। ओके, सो इन द वर्नियर कैलिपर्स व्हाट हैपन्स, लुक हियर केयरफुली। सो द वर्नियर कैलिपर्स इज यूज इंस्टेड ऑफ मीटर स्केल। ओके, सो मीटर स्केल की जागे अपन वर्नियर कैलिपर वापरू शकतो कशासाठी, फॉर द मोर ऐक्युरेसी, फॉर द मोर ऐक्युरेसी। ओके, सो ऐक्युरेसी वाढवण्यासाठी मग मीटर स्केलने किती ऍक्युरेसी येते त्या दिवशी सांगितलं होतं, 10^-3 मीटर, आणि वर्नियरने किती, 10^-4 मीटरपर्यंत। ठीक आहे, सो हाऊ शुड वी फाइंड दॅट ॲक्युरेट व्हॅल्यूज हियर, हियर जस्ट लुक केअरफुली फॉर दिस, दिस इंस्ट्रुमेंट वी हॅव टू कॉल इट ॲज अ वर्नियर कॅलिपर्स। सो वर्नियर कॅलिपर्स हॅविंग टू मेन थिंग्स, फर्स्ट वन इज मेन स्केल। सो जे मेन स्केल आहे ते आपल्या पट्टीसारखं असतं, आपली जी मीटर स्केल असते ना त्याच्यासारखं असतं जनरली। मीटर स्केल म्हणजे कसं, ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या पद्धतीने स्केल राहतं, ठीक आहे, 0-1 जसं पट्टीवर स्केल राहतं त्या पद्धतीचं स्केल कशावर राहतं, मेन स्केल राहतं वर्नियरचं। ठीक आहे, तर याला मेन स्केल म्हणायचं आहे, अँड मेन स्केल इज डिनोटेड बाय ए, कशा डिनोट करायचं आहे, ए ने। ठीक आहे, तर हा जो पोर्शन आहे, हा इथे जो पोर्शन आहे हा कशाचा पोर्शन आहे, दिस पोर्शन इज मेन स्केल। ओके, देन आफ्टर दॅट हिअर इज अ स्ट्रक्चर विच इज वी हॅव टू कॉल्ड ॲज विंडो लाईक स्ट्रक्चर, आणि ते जे विंडो लाईक स्ट्रक्चर आहे त्याच्यावर इथं स्केल दिलेलं आहे इथे या ठिकाणी असं आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी जे स्केल दिलं आहे त्या स्केलला आपण म्हणणार आहे वर्नियर स्केल, त्याला काय म्हणणार आहे, वर्नियर स्केल, अँड वर्नियर स्केल इज डिनोटेड बाय बी। ठीक आहे, आता प्रॅक्टिकल फिजिक्समध्ये, बाय प्रॅक्टिकल फिजिक्स, प्रॅक्टिकल फिजिक्स जर जनरली प्रॅक्टिकल फिजिक्समध्ये फॉर स्टँडर्ड वर्नियर कॅलिपर, कशासाठी, स्टँडर्ड वर्नियर कॅलिपरसाठी काय करायचं इथे पहा, तर या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस लिस्ट काउंट फाइंड करायचं आहे त्यावेळेस हे असं फाइंड करायचं आहे, पीच ऑफ द मेन स्केल, पीच ऑफ द मेन स्केल अपॉन टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल, पीच ऑफ मेन स्केल डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन वर्नियर स्केल, बरोबर। आता पीच ऑफ द मेन स्केल म्हणजे काय, पीच ऑफ द मेन स्केल म्हणजे काय, तर पीच ऑफ द मेन स्केल म्हणजे काय तर इकडे लक्ष द्या, 0-1 जी एक लाईन येते ती स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल झाली, काय झाली, स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, पीच, म्हणजे कसं लिहू शकतो, स्मॉलेस्ट
डिवीजन ऑन मेन स्केल अपॉन टोटल डिवीजन ऑन वर्नियर स्केल. ठीक है, टोटल डिवीजन ऑन वर्नियर स्केल. आता तुम्ही जर पाहिलं टोटल डिवीजन ऑफ वर्नियर स्केल किती असतात, ठीक आहे, जर आपण वर्नियर स्केलमध्ये गेलो तर तिथे 11 लाईन्स असतात. किती असतात? 11 लाईन. आणि आपण काय म्हटले? टोटल डिव्हिजन. तर 11 लाईन डिव्हिजन किती असतात? 10. बरोबर. आता या ठिकाणी पिच ऑन द मेन स्केल म्हणजे इकडे पहा, व्यवस्थित लक्ष द्या. आता हे प्रॅक्टिकली वापरायचं आहे तुम्हाला, ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे त्यावेळेस हा फॉर्म्युला यूज करायचा आहे का नाही, ठीक आहे. तर हे प्रॅक्टिकल फिजिक्ससाठी सांगतो आहे फक्त, प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी वेगळा फॉर्म्युला आहे. तर आता एल सी कसा फाइंड करायचा, स्टँडर्डसाठी सांगतो आहे फक्त. कशासाठी? स्टँडर्ड इन्स्ट्रुमेंटसाठी. तर इथे काय होणार आहे पहा, एल सी इज इक्वल टू पहा, आता पीच किती येतो मेन स्केलचा, एका सेंटीमीटरमध्ये किती डिव्हिजन्स आहेत? 10. मग एका डिव्हिजनची किंमत किती झाली? 1 सेंटीमीटर. 10 डिव्हिजनची किंमत किती? 1. मग एका याची किती येईल? 1/10, म्हणजे किती आली? 0.1 सेंटीमीटर. म्हणजे स्मॉलेस्ट पीच किती आला? 0.1 सेंटीमीटर. म्हणजेच त्याला आपण 1 mm पण काय करू शकतो? म्हणू शकतो. अपॉन टोटल नंबर ऑफ डिव्हिजन ऑन हर्नियर स्केल किती सांगितले तुम्हाला इथे जर मोजले तर 11 लाईन्स आहेत आणि डिव्हिजन किती आहेत? 10. पण आता त्या डिव्हिजनची जी डिस्टन्स आहे ते सारखं असेल का मेन स्केलसारखं? नाही. ते कसं असू शकतं? रॅन्डम, त्यांच्या अरेंजमेंटनुसार. काय असू शकतं? त्या इन्स्ट्रुमेंटच्या अरेंजमेंटनुसार. बरोबर. मग हे मेन स्केलसारखं असणार आहे का? नाही. ह्या 10 लाईन्स आहेत त्या वेगळ्या साईजच्या असतील का? त्यांच्यामधलं जे सेपरेटिंग डिस्टन्स आहे ते काय असेल? वेगळं असेल. म्हणून त्याला काय म्हटलं आहे? वर्नियर स्केल. ते किती आहे? 10 डिव्हिजन. म्हणजे या इन्स्ट्रुमेंटचा डिस्काउंट किती झाला? 0.01 सेंटीमीटर. किती झाला तो? 0.01 सेंटीमीटर. स्टँडर्ड वर्नियर कॅलिपरसाठी. कशासाठी? स्टँडर्ड वर्नियर कॅलिपर. म्हणजे हे जर कन्वर्ट केलं तर हे किती येईल? 0.01 × 10⁻², काय? -2. आणि 0.01 जर कन्वर्ट केलं हे किती येईल? 10⁻²⁻². आणि ॲक्युरेसी किती आली मग? 10⁻⁴. मग अशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. आता हे झालं प्रॅक्टिकल फिजिक्सबाबत. हे कशाबाबत झालं? प्रॅक्टिकल फिजिक्सबाबत. ठीक आहे, मग आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे पहा, पॉज करतो, पॉज केलं होतं ना. ओके, सो आता हे आपण प्रॅक्टिकली पाहिलं तर नीट प्रॉब्लेममध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. ओके, तर तुमच्या नीटला और JEEला जे प्रॉब्लेम्स विचारले जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे, यासाठी लिस्ट काउंटचा फॉर्म्युला प्रॅक्टिकली न वापरता आपल्याला न्यूमेरिकली सॉल्व्ह करण्यासाठी बनवायचा आहे. ठीक आहे, तर तो कशा प्रकारे असणार आहे? वर्नियर कॅलिपरसाठी. कशासाठी? तर तो लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी न्यूमेरिकली सॉल्व्ह करण्यासाठी एल सी इज इक्वल टू काय असतं पहा. आता मी जसं तुम्हाला सांगितलं आहे की आपले जे MSD आणि VSD आहे, आता या ठिकाणी परत सांगावं लागेल तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे, तर या ठिकाणी काय आहे? एल सी इज इक्वल टू 1 MSD, म्हणजे काय? मेन स्केल डिव्हिजन. 1 मेन स्केल डिव्हिजन. 1 मेन स्केल डिव्हिजन. कारण आता याच्यावर जी व्हर्नियर विंडो असते ना, अशी काय असते? याच्यावर व्हर्नियर विंडो. मग ह्या व्हर्नियर विंडोमध्ये जे दिलेल्या असतात ना 10 लाईन्स अशा, तर त्या रॅन्डम असतात. म्हणजे त्यांच्यामधला गॅप हा 0.1 सेंटीमीटर असेल असं नाही आहे, तो वेगळा असू शकतो, काही पण असू शकतो. ओके, सो मग कशा पद्धतीने येईल ते? ठीक आहे, तर पहा या ठिकाणी काय करायचं आपल्याला, एल्स लिस्ट काउंट काढण्यासाठी 1 मेन स्केल डिव्हिजन -1. नाही ठीक आहे, आज झालं सांग बर. ओके, दुसरा मोबाईल मध्ये घ्या आणि मग त्याच्या जुन आता दिवसा बघू ना.
आज चालू आहे. ठीक आहे ठीक आहे. आता या ठिकाणी चालू सांग फक्त. ओके तर या ठिकाणी काय होईल पा, कोइनसाइड डिव्हिजन्स पाहायच्या. काय पाहायच्या? कोइनसाइड डिव्हिजन म्हणजे काय? मेन स्केलवरची, कशाची? मेन स्केलवरची आणि व्हर्नियरवरची एकमेकांना कोइनसाइड होणारे डिव्हिजन. म्हणजे कसं? आता ह्या 10 डिव्हिजन आहेत ना, ह्या काय आहेत? 10 डिव्हिजन. इथं अशा वरती डिव्हिजन्स आहेत, इथं असणार आहेत त्या अशा. ॲक्च्युली असं असतं, खालून डिव्हिजन असतात, आपण वरतून दाखवलं इथं. ठीक आहे, हे इथं ड्रॉ करतो मी. डिजिटल पाहिजे होतं राव थोडं. या ठिकाणी पहा, हे आपलं मेन स्केल असेल आणि इथं असा व्हर्नियर विंडो असेल, बरोबर? तो बरोबर 1 सेंटीमीटरच्या अंदाजमध्ये असतो. फक्त त्या लाईन्समधला गॅप काय असतो? वेगळा. मग तो असा असणार, ही 0ची लाईन मॅच आहे सपोज, मग दुसरी अशी, तिसरी अशी, चौथी डायरेक्ट अशी सरळ असेल, म्हणजे वरच्या लाईनला एक्झॅक्टली काय होत असेल? कोइनसाइड. कधी? जॉज टच केल्यावर. कधी? जॉज टच केल्यावर, बरोबर. मग आपण काय म्हणणार? एक्स एम एस डी. काय? एक्स एम एस डी म्हणजे एक्स नंबरची मेन स्केल डिव्हिजन, एक्स नंबरची मेन स्केल डिव्हिजन कोइनसाइड करते. कोइनसाइड म्हणजे काय? एकमेकांच्या संलग्न येते. एकमेकांच्या काय येते? संलग्न, सरळ येते, बरोबर. सरळ म्हणजे कशी? या पद्धतीने, बरोबर. ओके, सो इज इक्वल टू काय? वाय इज इक्वल टू काय? वाय व्ही एस डी इज इक्वल टू काय? वाय व्ही एस डी, बरोबर. मग 1 व्ही एस डी काय? 1 व्ही एस डी इज इक्वल टू काय येईल? एक्स अपॉन वाय. काय? एक्स अपॉन वाय काय येईल? एम एस डी, बरोबर. काय येईल? एक्स अपॉन वाय एम एस डी, बरोबर. मग एल सी इज इक्वल टू कसं अरेंज करता येईल? लिस्ट काउंट, लिस्ट व्हॅल्यू काढण्यासाठी. तुम्हाला जर व्हॅल्यू अशा डायरेक्टली दिल्या असतील, आपण प्रॉब्लेममध्ये लगेच पाहणार आहे, त्याच टाईपचे प्रॉब्लेम विचारले जातात. तर लिस्ट काउंट इज इक्वल टू काय येईल? 1 एम एस डी म्हणजे मेन स्केल डिव्हिजन, एक मेन स्केल डिव्हिजन, बरोबर, मायनस 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन आहे. आणि 1 व्हर्नियर स्केल डिव्हिजन म्हणजे किती आहे? एक्स अपॉन वाय एम एस डी, बरोबर. इथं काय येईल? एम एस डी कॉमन. एम एस डी काय येईल? कॉमन. किंवा ते तसंच ठेवलं तरी चालेल, बरोबर. मग या पद्धतीने, मग हा कोणाचा फॉर्म्युला झाला? लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर. मग आता प्रॉब्लेमसाठी पाहूया. कशासाठी पाहूया? प्रॉब्लेमसाठी. हां, लाईट का? हां, ते दे बघ खालचं. ठीक आहे, तर आता आपण प्रॉब्लेमच्या साहाय्याने पाहू. ते थोडं स्टॉप कर बरं, प्रॉब्लेम लिहून टाकून आपण, मग प्रॉब्लेममध्ये समजून येईल तुम्हाला पूर्ण व्हर्नियर आणि मग प्रॉब्लेम घेतो. ओके, सो चालेल. लॉक केलं का? लॉकच आहे. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर. आफ्टर दिस आपल्याला जर टोटल रीडिंग फाइंड करायचं असेल, काय? टोटल रीडिंग म्हणजे आता व्हर्नियर कॅलिपर ॲड कसं करायचं? व्हर्नियर रीडिंग कशामध्ये? टोटल रीडिंगमध्ये. तर टोटल रीडिंग इज इक्वल टू काय असतं? टी इज इक्वल टू ए प्लस बी इंटू एल सी. ए प्लस बी इंटू एल सी म्हणजे मेन स्केल म्हणजे कोणतं रीडिंग? पट्टीचं रीडिंग. कोणतं रीडिंग? पट्टीचं. आणि जो तिसरा डिजिट येणार आहे तो कुठून येणार आहे? इकडून येणार आहे. तिसरा जो डिजिट येणार आहे तो कुठून येणार आहे? इकडून येणार आहे. कसं? आता व्हर्नियर स्केल रीडिंग किती येणार आहे? 1 ते 10 मध्येच येणार आहे. कितीमध्ये येणार आहे? 1 ते 10 मध्ये. कसं ते तुम्हाला मी सांगतो, इकडे लक्ष द्या. मी जर काय म्हटलं, मला ह्या पेनाची काय मोजायची आहे? डायमीटर मोजायची आहे. काय मोजायची आहे? हा सर्क्युलर आहे ना, मग याची काय मोजणार मी? मी काय करणार? मी असा हा पेन ह्या आउटर मेजरिंग जॉबमध्ये काय करणार? सेट करणार. केला सेट. सेट केल्यानंतर मी काय चेक करणार? की माझं जे व्हर्नियरची 0ची जी लाईन आहे, कशाची?
वर्नरची झिरोची लाईन, वर्नियर स्केलच्या किती लाईन आहे? 11. मग कोणती लाईन? पहिली लाईन. कोणती? पहिली लाईन. ती कोणाला मॅच होते? आपलं जे मेन स्केल रीडिंग आहे ना त्याच्या ज्या लाईनला मॅच होते ते माझं कोणतं रीडिंग येणार? मेन स्केल रीडिंग. तो कोणतं येणार? मेन स्केल. मग ते जर मी पाहिलं तर व्हर्नियरची पहिली लाईन 1.5 नंतर पहिल्या लाईनला मॅच होतं, म्हणजे माझं मेन स्केल रीडिंग किती आलं? 1.6 सेंटीमीटर. किती आलं? 1.6 सेंटीमीटर. म्हणजे पहिल्या मॅच होणाऱ्या लाईनला मेन स्केलवरती व्हर्नियरच्या ते काय आलं? आपलं मेन स्केल रीडिंग. मेन स्केल रीडिंग कसं घेतलं लक्षात आलं का? काय करायचं? आपली व्हर्नियरची पहिली लाईन ज्या ठिकाणी मेन स्केलच्या लाईनला मॅच होत असेल ना, काय होत असेल? मॅच. व्हर्नियरचं रीडिंग चेंज होतं का? नाही. कोण शिफ्ट होतं? फक्त विंडो शिफ्ट होतं. काय होतं? विंडो शिफ्ट होतं. विंडो शिफ्ट होते म्हटल्यावर पहिली लाईन काय होत राहणार? व्हॅरी होत राहणार ना. मग ज्या ठिकाणी पहिली लाईन थांबणार त्या ठिकाणी रीडिंग काय होत जाणार? वाढत जाणार आहे. म्हणजे रीडिंगचा रेफरन्स कोण आहे? व्हर्नियरचा झिरो सेट. व्हर्नियरचा झिरो रीडिंगचा रेफरन्स कोण आहे? व्हर्नियरचा झिरो. जसं आपण पट्टीमध्ये कोण रेफरन्स घेतो? पट्टीचा झिरो रेफरन्स घेतो ना. इथं कोणाचा झिरो रेफरन्स घ्यायचा? व्हर्नियरचा. मेन स्केलचा तर झिरो रेफरन्स करायचाच, पण अजून कोणाचा करायचा? व्हर्नियरचा. मग हे झालं मेन स्केल रीडिंग. मग तुम्ही म्हणणार सर आता हे मेन स्केल झालं व्हर्नियरचा वापर करून, मग आता आपलं व्हर्नियर रीडिंग कसं घ्यायचं? काय करायचं? आपलं व्हर्नियर रीडिंग कसं घ्यायचं? मग आता व्हर्नियर रीडिंग त्याच्या पुढच्या लाईन्सनुसार घ्यायचं. कोणत्या लाईन्सनुसार? पुढच्या. कसं? आपल्या ज्या पुढच्या लाईन्स आहेत त्या किती आहेत? 10. पहिली लाईन सोडली ती 11 होत्या ना, झिरोची लाईन धरून किती होत्या? 11. पुढे किती आहे? 10. मग 10 लाईनपैकी अशी लाईन शोधायची. काय शोधायची? 10 लाईनपैकी अशी लाईन शोधायची का जी वरच्या एखाद्या लाईनला एक्झॅक्टली काय होत असेल? मॅच होत असेल. वरच्या एखाद्या लाईनला एक्झॅक्टली काय होत असेल? मॅच. पण ती कशी लिहायची पा? ती व 1 ते 10 मध्येच येत असेल. कितीमध्ये लिहायचं? काय मुलं काय करतात? मेन स्केलचंच रीडिंग लिहितात. काय मुलं काय करतात? मेन स्केलचं रीडिंग लिहितात. मेन स्केलचं रीडिंग लिहायचं का? नाही. ती किती येणार? एकतर ती एकतर 1 येईल, एकतर 2 येईल, एकतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किंवा 10. त्याच्या पलीकडे येणार आहे का? नाही. मग आता सपोज माझी किती नंबरची मॅच झाली? पहिली सोडून दिली मी, कारण ती कोण ती कशासाठी वापरली मी? मेन स्केलसाठी. मग ही पहिली मॅच होते का? नाही. दुसरी? नाही. थोडीशी आजूबाजूला आहे. तिसरी? नाही. चौथी? नाही. पाचवी? नाही. सहावी? नाही. किती मॅच होते? 7. तर मग बीच्या जागी मी किती लिहिणार? 7 लिहिणार. किती लिहिणार? 7. बरोबर. आणि आपल्या स्टँडर्ड व्हर्नियरचा लिस्ट काउंट मागाशी फाईंड केला आहे सेंटीमीटरमध्ये, किती येतो? इंटू 0.01. बरोबर. मग टोटल रीडिंग कसं येईल? 1.6 प्लस 0.07 म्हणजे किती आलं? 1.67 सेंटीमीटर. पट्टीने घेतलं तर किती आलं असते? 1.6. पण व्हर्नियरने घेतल्यामुळे किती आलं? 1.67. म्हणजे अजून काय गेलो आपण? ॲक्युरेट व्हॅल्यूकडे गेलो. अजून कुठे गेलो? ॲक्युरेट व्हॅल्यूकडे गेलो. कळलं का? तर या पद्धतीने याचा वापर करायचा आहे. कोणाला काही शंका याच्यात? ठीक आहे. तर मग हे टोटल रीडिंग फाइंड करायचं. ठीक आहे. मग आता या दोन्ही गोष्टींचा प्रॉब्लेममध्ये कसा वापर करायचा आहे? आता ही झाली काय? आपल्या पेनची डायमीटर. ही काय झाली? आपल्या पेनची डायमीटर. तर या पद्धतीने जर पट्टीने केलं असतं तर हे दोनच डिजिट आले असते, पण अजून ॲक्युरेसी आणण्यासाठी आपण कशाने मेजर केलं? व्हर्नियरच्या सहाय्याने. म्हणून हे ॲडिशनल डिजिट्स या ठिकाणी काय झालेत? भेटलेले आहेत. ठीक आहे. आता एक प्रॉब्लेम समजून घेऊया आणि मग मायक्रोमीटर स्क्रू गेज जे आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट त्याच्यात सांगेन. ठीक आहे. काय लई फडक्याने तर आगात गेलं काहीतरी माझ्या, पण ते होतं ना बाबा जास्त धूळ काय कोणाला शिंकवतीत ना. ओके. सो आता आपण प्रॉब्लेमच्या साहाय्याने
पॉज कर थोड़ा, अक्षर चांगले ना आपले चाल झालं का? तू पॉज केला ना, तू नाही तर निळं बटन दाबून द्यायचं सगळं गोळवायचं झालं का? चल ओके. सो या प्रॉब्लेमच्या साहाय्याने आपण समजून घेऊ हा लिस्ट काउंटचा फॉर्म्युला तुम्ही पाहिलेला आहे, हा लक्षात ठेवा, हा वापरायचा आहे. आधी प्रॉब्लेम रीड करू, प्रॉब्लेम रीड केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तो कशाप्रकारे काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे, ठीक आहे? आणि मग आपण लेक्चर थांबूया, ठीक आहे? सर्व प्रॉब्लेम रीड करतो. द साइड ऑफ क्यूब इज मेजर बाय वर्नियर कॅलिपर. वर्नियर कॅलिपरने क्यूबच्या काय मोजल्यात, साईड. सो 10 डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल कोइनसाइड विथ 9 डिव्हिजन ऑफ मेन स्केल. बरोबर, म्हणजे मेन स्केलला आपण काय म्हटलं होतं, किती कोइनसाइड झाले, 10 डिव्हिजन. म्हणजे ती कशाची व्हॅल्यू आहे, एक्सची. कशाची व्हॅल्यू आहे, एक्सची, गिवन आहे. बरोबर, त्यानंतर कोइनसाइड विथ 9 डिव्हिजन, सॉरी एक्सची व्हॅल्यू 9 डिव्हिजन आहे, कारण मेन स्केलला आपण काय म्हटलं होतं, एक्स. आणि 10 डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल, वाय इज इक्वल टू किती आहे त्या ठिकाणी, 10 डिव्हिजन. बरोबर, हां. त्यानंतर वेअर 1 डिव्हिजन ऑफ मेन स्केल इज 1 mm, म्हणजे 1 MSD, म्हणजे स्मॉलेस्ट पिच ऑन द मेन स्केल किती आहे, 1 mm, म्हणजेच किती, 0.1 cm. हे लक्षात घ्या, नाही तर काही लोक परत कन्फ्यूज होतील. बरोबर, आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे लिस्ट काउंटचा. कशाचा, लिस्ट काउंटचा. काय, LC इज इक्वल टू 1 MSD मायनस एक्स अपॉन वाय MSD. बरोबर, म्हणजेच 1 MSD. मग हे काय करू शकतो, 1 MSD कॉमन घेतलं, 1 MSD काय घेतलं, कॉमन. इथे काय येईल, 1 मायनस एक्स अपॉन वाय. आणि यांनी काय म्हटलं आहे, द मेन स्केल रीड्स 10 mm अँड फर्स्ट डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल कोइनसाइड विथ द मेन स्केल. ओके, सो फर्स्ट डिव्हिजन ऑफ वर्नियर स्केल म्हणजे वर्नियर स्केल रीडिंग किती आहे, 1, आणि मेन स्केल रीडिंग किती आहे, 10 mm. 10 mm म्हणजेच किती, 1 cm, म्हणजेच किती, 1 cm. पण मला वाटतं हा प्रॉब्लेम सगळा आपल्याला कशा सोडवायचा आहे, mm मध्ये सोडवायचा आहे. कशा सोडवायचा आहे, mm मध्ये. बरोबर, मग आता 1 MSD आपण काय करू, तसंच ठेवू. तिथे याची व्हॅल्यू दिलेली किती, 1 mm. 1 MSD ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1 mm. ते तसंच ठेवू, इन टू 1 मायनस एक्सची व्हॅल्यू किती आहे, 9, अपॉन वायची किती आहे, 10. झाले का, ठीक आहे? आता पुढे काय करता येईल पहा, लिस्ट काउंट काढून घ्यायचं. पहिला काय काढायचं आहे, लिस्ट काउंट. नंतर काय काढायचं आहे, टोटल रीडिंग. आणि टोटल रीडिंग पण मध्ये पण काय दिलं आहे, मेन स्केलची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचबरोबर कशाची दिलेली आहे, वर्नियर स्केल पण दिलेली आहे, बी. म्हणजे हा ए आणि हा काय, बी. बरोबर, टोटल रीडिंगचा फॉर्म्युला पण सांगितला आहे. मग LC इज इक्वल टू काय येईल, 1 MSD इन टू, हे काय येईल, 1 मायनस 9 अपॉन 10. क्रॉस मल्टिप्लाय करता येईल ना, मग याचं डिनॉमिनेटर काय करावं लागेल, सेम इथं काय करावं लागेल, 10 ने मल्टिप्लाय अँड डिवाइड. मग 10 मायनस 9 अपॉन 10, म्हणजे 1 अपॉन 10, म्हणजे 1 MSD इन टू काय येईल, 1 अपॉन 10, म्हणजे 1 MSD म्हणजे किती आहे, 1 mm. किती आहे, 1 mm, म्हणजे लिस्ट काउंट इज इक्वल टू काय, 1 mm अपॉन 10. मग लिस्ट काउंट किती येईल, 0.1 mm. आले एक लक्षात, लिस्ट काउंट किती आला आहे, 0.1 mm. बरोबर, मग आता हे जर सेंटीमीटरमध्ये जर लिहायचं असेल तर कसं लिहिता येईल, ॲक्च्युली लिहायचं नाही या प्रॉब्लेममध्ये, पण कसं येईल, 0.01 cm, म्हणजे स्टँडर्ड वर्नियर कॅलिपर वापरला आहे त्यांनी. कुठला वापरला आहे, स्टँडर्ड वर्नियर कॅलिपर. आले एक लक्षात, त्यासाठी मॅथ काय पाहिजे, तुमचं एकदम परफेक्ट पाहिजे, ठीक आहे? आता हा झाला लिस्ट काउंट. आता आपल्याकडे टोटल रीडिंगचा फॉर्म्युला आहे, टी इज इक्वल टू ए प्लस बी इन टू LC. बरोबर, मग आता इथपर्यंत प्रॉब्लेम वाचून झाला, पुढे वाचला काय म्हटलं, द मेन स्केल रीड्स, म्हणजे कोणाचं रीडिंग दिलं आहे, मेन स्केलचं. मग टोटल रीडिंगमध्ये मेन स्केलला आपण काय म्हटलं आहे, ए,
आणि वर्नियर स्केलला काय म्हटले बी आणि वर्नियर स्केल किती रीड करतं किती कोणती लाईन मॅच होते मेन स्केलला तुम्हाला रीडिंग कसं घ्यायचं ते शिकवलं कोणती लाईन मॅच होते फर्स्ट म्हणजे मेन स्केल किती आहे 10 mm म्हणजे mm मध्येच काढायचे म्हणून mm मध्येच ठेवू 10 mm प्लस वर्नियर किती आहे 1 फर्स्ट लाईन मॅच होते तिचा काय लिहायचा फक्त नंबर लाईनचा काय लिहायचा वर्नियरसाठी नंबर किती लाईन्स असतात 10 किती लाईन्स असतात 10 मग 1 ते 10 लाईनमधली कोणती पण लाईन मॅच होऊ शकते तिचा काय लिहायचा फक्त त्या जागी नंबर पहिली होत असेल तर 1 दुसरी होत असेल तर 2 तिसरी 3 1 ते 10 कोणती मॅच होऊ शकते बरोबर n2 किती 0.1 हे mm मध्ये काढायचे म्हणून बरोबर मग हे किती येईल 10 + 0.1 म्हणजेच किती 10.1 mm हे आलं टोटल रीडिंग हे काय आलं टोटल रीडिंग हे कोण हे काय आलं लेंथ ऑफ क्यूब आली ही काय आली लेंथ ऑफ क्यूब आता हे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल ठीक आहे हे झालं असेल हे पुसतो आता तुम्हाला फाइंड काय करायचं सांगितली त्यांनी डेन्सिटी काय फाइंड करायचं सांगितली म्हणजे सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केल्यावर किती येईल टोटल रीडिंग किंवा त्याला काय म्हटलं लेंथ किती येईल 1.01 cm कारण 1 mm इज इक्वल टू किती असतं किंवा 1 cm इज इक्वल टू किती असतं 10 mm बरोबर मग हे किती होईल 1.01 cm कारण मग त्याला कितीने डिवाइड करावं लागेल 10 ने तुम्हाला कन्वर्जन फॅक्टर्स माहीत आहे ना कन्वर्जन केलं ना 1 mm टू 1 cm 1 cm टू mm 1 cm टू मीटर मीटर टू सेंटीमीटर किलोमीटर हे कसं करायचं आहे त्याच्यासाठी मग हे असं कन्वर्जन केलं बरोबर आणि मग चालू आहे ना हां पुढे आपला जो क्यूब आहे त्याचा व्हॉल्यूम काढावं लागेल काय काढावं लागेल व्हॉल्यूम बरोबर मग डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे ना डेन्सिटी इज इक्वल टू काय मास अपॉन व्हॉल्यूम शिकलेले तुम्ही बरोबर आणि त्यांनी काय दिलं आहे मास दिलं आहे आणि व्हॉल्यूम आपण कशाहून काढू शकतो लेंथवरून कशावरून क्यूबचा लेंथवरून बरोबर मास किती आहे 2.736 अपॉन व्हॉल्यूम म्हणजे काय एल क्यूब काय एल क्यूब एलची व्हॅल्यू किती आहे 1.01 चा क्यूब आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर 2.66 g/cm³ या फॉर्ममध्ये तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता तर महत्त्वाचं काय आहे की व्हर्नियर स्केलच्या सहाय्याने त्या ठिकाणी प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे म्हणजे इथपर्यंत आपल्याला कसं फाइंड करायचं आलं एक लक्षात या पद्धतीने ठीक आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते लक्षात येईल जेवढे जास्त प्रॉब्लेम सोडवताल तेवढ्या जास्त याने ठीक आहे थँक्यू